वेलकम टू शीतल्स रेसिपी। मागील व्हिडिओमध्ये मी मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे त्याची रेसिपी टाकली होती। आज आपण त्याच सांडग्याची मस्त अशी अगदी चमचमीत अगदी झटपट होणारी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मी सांडग्याची मस्त अशी भाजी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी इथं मी एक वाटी भरून सांडगे घेतलेले आहेत, त्यानंतर अगदी मोठ्या साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, मीडियम साईजचा एक टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये एक पळी भरून तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की आपल्याला हे सांडगे या तेलावर छान असे परतून घ्यायचे आहेत। खूप जास्त काळे करायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत, अगदी शॅलो फ्राय आपल्याला हे सांडगे करून घ्यायचे आहेत। सांडगे परतून झाले की हे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आता एक चमचा भरून मोहरी टाकून घ्यायचे आहे, त्यानंतर जिरे टाकायचे, थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकायची आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये टाकून आपल्याला हा कांदा छान असा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। या भाजीला आपण कोणतंही वापरणार नाही, कारण आपण लसूण वगैरे सांडग्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, त्यामुळे वरून वाटण टाकण्याची गरज नाही आहे। थोडंसं आता या तेलावर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित आपण हे तेलावर परतून घ्यायचं। परतत असतानाच यामध्ये चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, मिठामुळे कांदा लवकर परतला जातो। त्यानंतर आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीसे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला। हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा लसूण मसाला घरगुती आहे, तो जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता। आता हे मसाले व्यवस्थित आपण या तेलावर परतून घ्यायचे, त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटं आपल्याला हा टोमॅटो छान असा शिजून घ्यायचा आहे। म्हणजे टोमॅटोही छान शिजला जातो आणि मसालेही छान आपले ह्या मिश्रणामध्ये एकजीव होतात। व्यवस्थित 1-2 मिनिटानंतर पाहू शकता अगदी छान हे मिश्रण तयार झालेलं आहे, अगदी टोमॅटोही छान शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण परतून घेतलेले सांडगे टाकायचे, व्यवस्थित 2 मिनिटं परतायचे, त्यानंतर याला छानसं बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे या भाजीला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी यामध्ये 1 ते 1.5 चमचा भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याचं थोडंसं जाडसर कूट आहे ते टाकून घ्यायचं। कूट आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जर सुक्के सांडग्याची भाजी करायची असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका। मी इथं 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे, कारण ही भाजी मी थोडीशी सबरबीत म्हणजे थोडीशी रस्सेदार करणार आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकली, एक छान अशी उकळी आणली आणि पुन्हा मंद आचेवर आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनिटं छान शिजत ठेवायची आहे। मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं भाजी छान शिजलेली आहे, अगदी छान घट्टपणा आलेला आहे, सांडगेही छान शिजलेले आहेत। मस्त अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।